नमस्कार मित्रांनो मसावी लसावे काढण्याच्या काही ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत पहा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणोले लसावी ज्यावेळेस आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी लसावीचा गुणाकार हा सारखा असतो ही एक ट्रिक्स लक्षात ठेवा मग आपल्याला हे गणित अशा पद्धतीची विचारलेले असतात कि काय दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असेल आणि मसावी दिलेला असेल तर ते गणित सोडवण्यासाठी आपण दुसरी खालची ट्रिक्स वापरतो ती कोणती जर आपल्याला लसावी विचारलेला असेल तर लसावीबरोबर त्या दोन संख्याचा गुणाकार आणि त्या दोन संख्येच्या गुणाकाराला भागलं मासावीनं जर भागलं तर लसावी मिळतो तसेच मसावी काढायचा असेल तर दोन संख्याचा जो गुणाकार आहे त्या गुणाकाराला लसावीनं भागलं तर काय मिळतो मसावी अतिशय सोपे ट्रिक्स आहे म्हणून एक आयडिया किंवा ही ट्रिक्स आपल्याला लक्षात असणं आवश्यक का आहे काय दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणुले लासावी म्हणजे दोन संख्येचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो सारखा असतो म्हणून ही दोन सूत्र आपण वापरून मसाव्या आणि लासावीची गणितं सोडवतो त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं असणारं सूत्र बऱ्याच परीक्षेला विचारलं जातं की दोन संख्यातील असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी अत्यंत महत्वाचं सूत्र आहे ज्यावेळेस आपल्याला मसाव्याने लसावी दिलेला असतो मी काय विचारतो मुलांनो आपल्याला दोन संख्या दिल्यानंतर मसाव्याने लसावे काढता येतो परंतु मसाव्याने लसावी जर दिलेला असेल तर आपल्याला त्या दोन संख्या काढता आल्या पाहिजेत तर कशा पद्धतीनं काढायचे हे ट्रिक्स आहे ज्यावेळेस उदाहरणामध्ये मासाव्याने लसावे दिलेलं असतं त्यावेळेस लसावीला मासावीनं भागा आणि भागल्यानंतर येणारे जे अवयव आहेत त्या अवयवामधली लहान संख्या आणि मोठी संख्या आपल्याला काढता येते लसावीला मासावीनं भागल्यानंतर येणारी जी संख्या आहे तिचे असामायिक अवयव पाडा आणि त्या असामायिक अवयवाला या मासावीनं जर गुंडलं तर पहिली संख्या किंवा लहान संख्या मिळते आणि दुसरी संख्या किंवा मोठी संख्या मिळते म्हणजे मसावीला मोठ्या असामायिक अवयवाला मसावीनं गुंडलं तर एक संख्या मिळते आणि लहान असामायिक अवयवाला मसावीनं गु तर लहान संख्या मिळते अशा पद्धतीने आपल्याला त्या दोन संख्या काढता येतात म्हणजे काय दोन संख्या दिल्यानंतर मसाव्याने लसावे काढता येतो परंतु लसाव्याने मसावी दिल्यानंतरसुद्धा मित्रांनो आपल्याला त्या दोन संख्या काढता येतात त्याचं सूत्र कोणतं आहे हे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे ज्यावेळेस दोन संख्या दिलेल्या असतात पहिली संख्या आणि दुसरी संख्या त्यानंतर त्यांचा मसावे आणि लसावे काढता येतो जर मसावी लस मसावी दिला आहे लसावी दिलेला आहे किंवा लसावी दिलाय मसावी दिला आहे आणि दुसरी संख्या दिली तर आपल्याला पहिली संख्या काढता येते मासावी दिला लासावी दिला पहिली संख्या दिली तर आपल्याला दुसरी संख्या काढता येते अशा पद्धतीने आपण मासावे आणि लासावीचे गणित साध्या हे सोडवू शकतो व्यवहारी अपूर्णांकाचा जर आपल्याला लासावी काढायचा ला 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 असेल तर काय सांगतोय मी व्यवहारी अपूर्णांकाचा जर लसावे काढायचा असेल तर अंशाचा काय काढायचा लसावी आणि छेदाचा काय करायचा मसावी तसंच व्यवहारी अपूर्णांकाचा जर मसावी काढायचा असेल तर अंशाचा काय करा मसावी आणि छेदाचा काय करा लसावी अशा पद्धतीनं आपल्याला मसाव्याने आणि लसावीच्या साध्या सोप्या ट्रिक्सनं ही गणितं सोडवता येतात मित्रांनो अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझा मैत्री मॅथ्स चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा अनेक ट्रिक्स या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलमध्ये आपल्याला पाहता येतात लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद